नमस्कार, मी श्वेता अरस। सॅनिटायझर प्यायल्याने 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली। आंध्र प्रदेशात हा धक्कादायक प्रकार घडलाय। मद्य मियत नसल्याने स्थानिकांनी सॅनिटायझर प्यायलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली। यामधील तिघांचा गुरुवारी तर इतर 6 जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला। मद्याची दुकानं बंद असल्याने संबंधित व्यक्तींना सॅनिटायझर पिण्यास सुरुवात केली होती। मृतांमधील तिघे हे भिकारी आहेत। गुरुवारी रात्री त्यांच्यातील दोघांना पोटात जळजळ होत असल्याची तक्रार केली। यामधील एकाचा तिथेच मृत्यू झाला तर दुसऱ्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान निधन झालं। दुसरीकडे एक 28 वर्षीय तरुण गावठी दारूत सॅनिटायझर मिश्रण करून पीत होता। आपल्या घरातच तो बेशुद्ध पडला। रुग्णालयात दाखल केला जात असताना त्याचा मृत्यू झाला। तर शुक्रवारी इथं 6 जणांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यांचाही मृत्यू झाला। अजून असे काही रुग्ण आहेत की त्यांनी देखील सॅनिटायझर प्यायलं होतं याची पोलीस माहिती घेत आहेत। पोलीस अधीक्षकांना या प्रकरणी चौकशीचा आदेश दिलाय। तसंच पीडित फक्त सॅनिटायझर पीत होते की त्यामध्ये अजून कोणतं केमिकल मिसळत होते याचीही माहिती पोलीस घेत आहेत। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।